जेव्हा जिथं एखादी प्राणप्रतिष्ठित जागा असते म्हणजे तिथं एक शक्तिशाली ऊर्जा असते. तुम्हाला तुमचे पाय असे समोर उडे ठेवून एखाद्या प्राणप्रतिष्ठित ठिकाणासमोर बसायचं नाहीये. मी म्हणतोय अगदी जेवताना सुद्धा, जर तुम्ही उभे राहून जेवलात तर याचे खूप नकारात्मक परिणाम असतात. नमस्कार सद्गुरु, आपण आपले पाय शिवलिंगाकडे, इतर प्राणप्रतिष्ठित वस्तू किंवा अगदी एका व्यक्तीकडे सुद्धा करून का नाही बसू शकत? हा फक्त आदर देण्याबाबत आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? आजकाल ते असं करत आहेत त्यापैकी काही जण. तुम्हाला माहिती आहे का, पाश्चिमात्य संस्कृतीत जेव्हा लोक एकमेकांना भेटतात तेव्हा ते शेक हँड्स करत होते, पण व्हायरसमुळे ते आता तसं करत नाही आहेत. काही जण हाताच्या कोपऱ्याने स्पर्श करतायत, कुणी पायाने स्पर्श करतायत. तर हे आता असं होऊ लागले आहे, तुम्ही निराश होऊ नका, तसं आता होऊ लागलेलं आहे. एकमेकांचे पाय स्पर्श करणे, तर का एखाद्या ऊर्जा स्त्रोतासमोर तुम्ही पाय सरळ न ठेवता तुम्हाला नेहमी मांडी घालून बसायला सांगतात? त्याप्रति आदर हे त्याचं नवं स्वरूप आहे, पण मुख्यतः तुम्हाला जे काही प्राप्त होतं ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ग्रहण करू शकता. आणि योगाचा नेहमीच हा हेतू राहिला आहे की ते तुम्ही जीवनातील उच्च पैलूंमधून ग्रहण करावं. तुम्हाला माहिती आहे इथं अनाहत चक्र आहे, जिथं दोन त्रिकोण येऊन मिळतात, त्याच्या खाली मणिपूरक, स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्र आहेत. आणि ही सगळी चक्र जगण्याच्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. मूलभूत जगण्याची क्रिया, प्रजनन, देखभाल, ही सगळी जीवन जगण्यासाठी आहेत. आणि हे इथलं चक्र, इथं दोन त्रिकोण एकमेकांना छेदतात, कारण हे आहे परमानंद, हे आहे आत्मसाक्षात्कार, आणि हे आहे शक्ती, हे प्रेम. आणि हे दोन विभाग इथं त्रिकोण एकमेकात मिळतात. जेव्हा जिथं एखादी प्राणप्रतिष्ठित जागा असते म्हणजे तिथं एक शक्तिशाली ऊर्जा असते जिच्यात तुमच्यात परिवर्तन घडवून आणण्याची शक्यता असते. ती ऊर्जा नेहमी तुम्ही ग्रहण करत असलेल्या सर्वोच्च शक्यतेमधून आली पाहिजे. जर तुम्ही ती तुमच्या सहस्रार चक्रातून ग्रहण करू शकलात तर ते खूपच अप्रतिम. म्हणूनच ज्या क्षणी एखादी भारतीय व्यक्ती जेव्हा मंदिरात जाते तेव्हा सर्वप्रथम त्यांना डोक्याची टाळू दाखवायची असते, म्हणजे सहस्रार. ते ती जागा ओली ठेवतात. एका योग्य मंदिरात त्यांना सांगितलं जातं, अगदी ईशा योग केंद्रातल्या ध्यानलिंग मंदिरात सुद्धा लोक स्वतःला ओलं करून जातात, ओलं डोकं, कारण त्यांना ती ऊर्जा इथून प्रवेश केलेली हवी असते. जर तसं नाही होऊ शकलं तर मग इथून, जर तिथेही नाही जमलं तर ते इथं तरी होईल, जर काहीच नाही झालं तर ते म्हणतील हे, पण त्यांना इथं खाली नकोय. आपल्याला त्यांना वृद्धिंगत करायचं नाही आहे, आपल्याला जीवनाच्या इतर आयामांना विकसित करायचं आहे जे आपले जीवन अधिक वृद्धिंगत करतील. कारण जर तुम्ही उत्तमरित्या जगलात, जर तुम्ही जगलात तर ते ठीक आहे, हे फार आवश्यक आहे की आपण जगलं पाहिजे, पण इतरांपेक्षा चांगलं जगणं हे काही जीवनाचं ध्येय नाही आहे. ही वेळेची नासाडी आहे, कारण तुम्हाला हवं ते करा, पण तुम्ही काही इथं कायमचेच जगणार नाही आहात. काही हवं ते करा, अगदी जरी तुम्ही कोविड महामारी नसती तरीही तुम्ही इथं कायमचेच नाही राहणार आहात. म्हणून जगण्यासाठी इतकी अपार धडपड करण्याची गरज नाही. तर यासाठीच आपली अवघी संस्कृती हा आयाम समजावून घेण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारे समाजाची निर्मिती केली.
पण आज तुम्ही जे पाहता त्याचं ते पूर्णपणे विकृत रूप आहे. पण मुळात अजूनही ते शाबूत आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या प्राणप्रतिष्ठित ठिकाणी जाता तुम्ही असे करता कारण ती ऊर्जा तुम्हाला इथून प्रवेशलेली हवी आहे. तुम्हाला इथून आनंदी परमानंदी व्हायचं आहे. जर ते शक्य नसेल तर कमीत कमी शांती आणि आत्मसाक्षात्कार हवा आहे. तुम्हाला हवाय समतोल आणि बाह्य जगातील सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी तुमच्यात यायला नकोयत. तर मुळात तुम्हाला हे हवंय की अनाहत चक्राचा वरील भाग त्याच्या संपर्कात आला पाहिजे. तुम्हाला तुमचे पाय असे समोर उडे ठेवून एखाद्या प्राणप्रतिष्ठित ठिकाणासमोर बसायचं नाही आहे कारण त्यामुळे एक अगदी वेगळीच ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होईल आणि ती तुमच्यासाठी अगदी वेगळ्याच प्रकारे कार्य करेल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेलच असं नाही. उलट ते तुमच्यासाठी तोट्याचं ठरू शकतं. म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही एखाद्या शक्तिशाली ठिकाणी जाता जिथे ऊर्जा आहे तुम्ही नेहमी मांडी घालून बसलं पाहिजे कारण तुम्हाला शरीराचा कमरेखालचा भाग बंद ठेवायचा आहे. समजा जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला माहिती आहे हे एक प्रकारे तुम्ही लोकांपासून अलिप्त राहणं आहे, नाही का? हॅलो महिलांनो, तुम्हाला हे माहिती आहे, समजा एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्याशी बोलतीये, समजा एखादा पुरुष तुमच्याशी बोलतोय, तुम्ही त्याच्याशी असं करत बोलाल का? हॅलो. आजकाल काही जण तसं करत आहेत कारण त्यांना वाटतं यात काय चुकीचं आहे, काहीच गैर नाही. पण तुम्ही एक वेगळ्याच प्रकारचं लक्ष तुमच्याकडे वेधून घ्याल. डिफरंट टाइप ऑफ अटेंशन टू युअरसेल्फ. बरं, जर तो पुरुष सज्जन असेल तर तो असं करेल जर तुम्ही भारतीय असाल, नाहीतर तो तुम्हाला हॅलो म्हणेल आणि कदाचित शेक हँड करेल. आणि तो जरा विचित्र वागत असेल तर तुम्ही म्हणाल हो की नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, जरी बौद्धिकदृष्ट्या तुम्हाला कळलं नसेल पण स्वाभाविकपणे तुम्हाला माहिती आहे की कोणत्या प्रकारचं आसन कोणत्या प्रकारचं लक्ष तुमच्याकडे वेधून घेतं, नाही का? हॅलो. कोणत्याही संस्कृतीमध्ये तुम्ही वाढलेले असाल स्वाभाविकपणे तुम्हाला कळतं कारण तसं ते आपल्या शरीरातही घडू लागतं. हे काही आपणच आपल्या मनात कल्पना करून घेतो असं नाही, काही गोष्टी शरीरात घडतात. तर काही संस्कृतीने जाणीवपूर्वक ही आसनं विकसित केली आहेत. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही असं बसलं पाहिजे, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. मी म्हणतो आहे अगदी जेवतानासुद्धा, जेव्हा तुम्ही अन्नासमोर बसता, एक फायदा तुम्हाला आहे तो म्हणजे तिथं एक टेबल असतं तुमच्या आणि तुमच्या शरीराखालचा भाग यामध्ये. पण जर तुम्ही अन्नासमोर पाय पसरून बसलात, जसं की खूप लोक आजकाल उभं राहून जेवतात, लाईक मेनी पीपल आर स्टँडिंग अँड ईटिंग, जर तुम्ही उभे राहून जेवलात तर याचे खूप नकारात्मक परिणाम असतात. कारण तुम्ही हे समजावून घ्यायला हवं, अन्नाची इच्छा फक्त तुमच्या तोंडात नाही, सबंध शरीर त्यासाठी आतुर असतं, संपूर्ण शरीर. तर लोक म्हणतात त्यात वैज्ञानिक असं काही नाही आहे. काय माझी नाभीसुद्धा अन्नासाठी उत्सुक आहे का? माझ्या गुप्तांगांना अन्न हवंय का? हो, ते सुद्धा. कदाचित तुम्ही हे समजू शकत नाही, शरीराचा प्रत्येक भाग अन्नासाठी उत्सुक असतो. पण अन्न मात्र ह्याच मार्गाने गेलं पाहिजे, नाही का? त्याचप्रमाणे इतर काही उत्सुकता असतात आपल्या शरीरात, त्या सर्वांनी एका विशिष्ट मार्गानेच गेलं पाहिजे. तेव्हाच जीवन एका विशिष्ट प्रकारे घडू लागतं, नाहीतर तुम्ही जीवन विकृत कराल. तर एखाद्या शक्तिशाली ठिकाणी मांडी घालून बसणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अन्नसुद्धा एक खूप शक्तिशाली गोष्ट आहे. जर तुम्ही 3 दिवस जेवण नाही केलं तर तुम्हाला कळेल की अन्न किती शक्तिशाली गोष्ट आहे, नाही का? आणि ती एक शक्तिशाली गोष्ट आहे. आणि तुम्ही पाहाल, जर तुम्ही 3 ते 5 दिवस जेवला नाही तर शरीरातील प्रत्येक पेशी अन्नासाठी आतुर असेल. आता जर इथं अन्न आणून ठेवलं तर फक्त इथं तोंडालाच पाणी नाही सुटणार, सर्व काही त्यासाठी उत्सुक असतं. म्हणून हे महत्त्वाचं आहे की तुम्ही मांडी घालून बसलं पाहिजे जेव्हा अन्न तुमच्यासमोर येतं. पण तुम्ही एक दुसरी पद्धत शोधली आहे, टेबला पाठीमागे तुम्ही झाकून बसता, हरकत नाही जर तसं तुम्हाला चालत असेल तर. पण जर तुम्ही जेवत आहात, तुम्ही भुकेले आहात आणि अन्न तुमच्या सबंध शरीरासमोर आहे, हे तुमच्यासाठी बरं नव्हे. हे अन्नाच्या संदर्भात लागू आहे कारण अन्न आपण एक अतिशय शक्तिशाली साधन म्हणून पाहतो. प्राणप्रतिष्ठित वस्तू आणि अशी माणसं ज्यांच्यामध्ये काही विशिष्ट शक्ती असतात, तुम्ही कधीही तुमचे पाय असे पसरून
त्यांच्यासमोर बसू नये, कारण त्यामुळे चुकीच्या ऊर्जा तुमच्यामध्ये येऊ शकतात. मला तुम्हाला विचारू द्या, शौचाला जाणं चांगलं आहे का? मी एक प्रश्न विचारतोय. हो, पण ते शरीराच्या एका विशिष्ट भागातून बाहेर आलं पाहिजे. जर ते शरीराच्या इतर कुठल्या भागातून आलं तर ते फार विकृत असेल, नाही का? हॅलो. त्याचप्रमाणे अन्नसुद्धा एका विशिष्ट मार्गाने आत गेलं पाहिजे. अन्न आत जातं ते काही फक्त भौतिक अन्न आत जात नाही आहे, तर अन्न तुमच्या आत जातं ते वेगवेगळ्या प्रकारे आत जात असतं, कारण सबंध शरीर यासाठी सक्षम आहे. मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला पाहिजे. एकदा तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आम्ही काही बिझनेसमध्ये फार यशस्वी झालो होतो, इन सम बिझनेस वेंचर व्हेन आय वॉज डूइंग दिस, मी नेहमी निसर्गाच्या सहवासात जायचो जिथं कुठं शक्य असेल. ट्रेकिंग करायचो, मोटरसायकल सफर करायचो वगैरे. पण माझा भागीदार हा एक चांगला शहरी मुलगा होता, तर आम्ही ठरवलं आपण अशा ठिकाणी जायचं जिथं एखादा जलाशय असेल, जसं की एक धरण, आणि तिथं एक मोठं तळ आहे आणि तिथं छोट्या छोट्या टेकड्या आहेत. आम्ही तिथं गेलो आणि आम्ही सर्वजण पोहत होतो. पोहून झाल्यावर मी माझ्या स्विमिंग सूटमध्ये होतो. मला वाटलं की मी टेकडी चढावी. ते उन्हाळ्याचे दिवस होते, अतिशय कोरडे, तर मी टेकडीवर गेलो. आता काही वेळा मला आश्चर्य वाटतं, आता जिथं कुठं मी जातो बहुतेक जण हातात पाण्याची बाटली घेऊन जातात. तेव्हा मी रात्रंदिवस गाडी चालवली, मी कधीही माझ्याबरोबर पाण्याची बाटली घेतली नाही. आम्ही असंच कसंबसं चालवलं, तर मी टेकडीवर गेलो. अंगावर कपडे नाहीत, भर उन्हाळ्याच्या गर्मीमध्ये चढत वर गेलो. मला खूप घाम येत होता, पण तुम्हाला तर माहिती आहेच मला अर्ध्यावरून माघारी यायला आवडत नाही, तर मला एकदम टोकावर जायचं असतं आणि मगच खाली यायचं असतं. मी वर गेलो आणि जसजसा मी खाली येऊ लागलो, मला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. माझी जीभ जणू काही फुगू लागली. शरीरात पाण्याचं प्रमाण इतक्या वेगानं कमी होत होतं की माझी जीभ माझ्या श्वासांच्या आड येत असल्यासारखं वाटू लागलं. माझा अतोनात संघर्ष चालला होता. And I really started struggling. कमीत कमी पाण्याच्या काही थेंबांची मला जीवापाड गरज भासू लागली. मी माझा स्वतःचाच घाम चाटण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जेव्हा मला वाटलं की मी आता खरोखर माझी शुद्ध हरपणार आहे, जणू मी बेशुद्ध होतोय, तेव्हा मी तिथे माझे डोळे बंद करून काही वेळ बसलो. तेव्हा मला जाणवलं की माझं सबंध शरीर, माझ्या हातापायांवरील प्रत्येक केस ह्या दिशेने वळू लागले होते. ते शहारे नव्हते. शहारे म्हणजे इकडून उगवेल, हे इकडून उगवेल. मी पाहिलं की सर्व केस एका दिशेला तोंड करून उभे आहेत. आणि मग मला लगेच कळलं की इथेच कुठेतरी पाणी आहे. मी ते शोधायला गेलो. एका खडकाच्या खाली लहान भागात गेलो, जशी की एखादी लहान गुहा. गुहा जी मनुष्यांसाठी नव्हती, कदाचित ससा, उंदीर किंवा त्यासारखे प्राणी त्यात जाऊन राहू शकतील, तशी गुहा एवढीच. तिथे एक पाण्याचं लहान डबकं होतं, कदाचित ते ससाचं मूत्र होतं की पावसाचं पाणी, मला माहीत नाही काय होतं. त्याने काही फरक पडत नव्हता. मी माझा चेहरा त्यात बुडवला आणि ते सर्व मी प्यालो, चिखलासकट सर्व काही. मी तिथे थोडा वेळ बसून राहिलो, जरा बरं वाटल्यावर खाली आलो. मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची अत्यंत गरज असते, जसं की पाणी किंवा अन्न, तुम्ही पाहाल तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला ते हवं असेल. जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्ही पाहाल की तहान फक्त तोंडातच नाही आहे, तर ते सर्वत्र आहे. तर हीच गोष्ट फक्त अन्नाच्याच बाबतीत नाही, तर इतर प्रकारच्या ऊर्जेसाठी सुद्धा लागू होतात. शरीरातल्या प्रत्येक पेशीला ते हवं असतं. हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ते योग्य प्रकारे ग्रहण करावं. तर जिथं कुठं तुम्हाला एखादं शक्तिशाली ठिकाण दिसतं, हे नेहमीच चांगलं आहे की तुम्ही मांडी घालून तिथं बसावं. असं बसू नका. तुम्ही अशा गोष्टी तुमच्याकडे आकर्षित कराल ज्याची तुम्हाला गरज नाही.